नमस्कार आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे परिवहन मंत्री देशाचे परिवहन सडक मंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांच्या साठी आहे मित्र आपल्याकडं सरकार नियम तयार करतं आणि त्या नियमांची अंमलबजावणी करायला लावतं नियम कधी होतात एखादी मोठी घटना घडते आणि त्या घटनेनंतर वेगळे नियम काढले जातात म्हणजे उदाहरणार्थ अतिरेकी हल्ला झाला रे झाला गाड्यांचा उल्लेख झाला रे झाला काळ्या काचांचा उल्लेख झाला की गाड्यांना काळ्या फिल्म लावू नयेत असा नियम येतो बर काळ्या फिल्म लावू नयेत असा नियम आला की त्यातून काही पळवाट शोधली जाते आणि मग त्याच्या व्हिजिबिलिटीवर चर्चा होते साठ टक्के विजिबिलिटी नसावी चाळीस टक्के असावी आत गाडीत कोण बसलंय हे स्पष्टपणे कळावं अशा स्वरूपाच्या फिल्म लावायला मंजुरी आहे काळ्या डार्क फिल्म लावायला मंजुरी नाही अशा स्वरूपाचे वेगवेगळे नियम येतात मग गाडीला फिल्म लावायची नाही हे नक्की होत बर गाडीला फिल्म लावायची नाही हे नक्की झालं तर मग गाड्यांसाठीच्या फिल्म तयार का करून येतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग फिल्म लावलेल्या गाड्या थांबवणे दंड लावणे फिल्म काढून टाकणे असे प्रकार आपल्याकडे सुरू होतात बरं फिल्मचे द्या सोडून फिल्मचा विषय जरा बाजूला ठेवू या फिल्मला पर्याय म्हणून मॅग्नेटच्या जाळ्या आल्या म्हणजे गाडीच्या सगळ्या बाजूनी काचेच्या बाजूनी मॅग्नेट लागेल आणि मध्ये जाळी असेल विजिबिलिटी येणार नाही याचा ये पर्याय आला दुसरा मोठ्या गाड्यांच्या माणसामध्ये कपडे आले काही कंपन्यांनी तर आपल्या मागच्या सीटवर मॅग्नेटची जाळी वर ओढून लावता येईल मोठमोठ्या गाड्याच्या कंपन्यांनी त्याची व्यवस्था करून टाकली म्हणजे तुम्ही काळा कपडा लावाल तर अडचण नाही मॅग्नेटची जाळी लावाल तर अडचण नाही पण फिल्म लावाल तर अडचण आहे हा असा कसा नियम नियम पदार्थांसाठी आहे वस्तूंसाठी आहे का विजिबिलिटीसाठी आहे व्हिजिबिलिटी हा निकष असेल दृश्यमानता हा निकष असेल तर मग कोणतंही मटेरियल त्यात वापरलं जाऊ नये अशा स्वरूपाचा नियम व्हायला हवा पण जाळी लावलेल्याला सूट आणि फिल्म लावलेला मात्र दंड अशी स्थिती येते बरं अशा स्वरूपाचे कपडे वाप कपडे वापरून किंवा जाळ्या वापरून गुन्हे घडत आलेलेच आहेत पिंपरी मध्ये जी घटना घडली ज्या मुलीचा जीव गेला अपहरण घडलं ती घटना अशाच जाळ्या लावून करण्यात आलेली होती या सगळ्या नियमांच्या पाय पळवाट्या काढून ज्या स्वरूपामध्ये ते राबवले जातात ना तिथे खरा आक्षेप आहे आता मी माझा व्यक्तिगत एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे परवा प्रवास करताना जालन्यापासून शेगावकडं कर जाताना म्हणजे नॅशनल हायवेवर जालना देऊळगाव राजा आणि त्याच्या पुढे चिखली वगैरे जो नागपूरकडं इंदोरकडे जाणारा एक नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग त्या राष्ट्रीय महामार्गावर जो नवा केला गेलेला आहे गडकरींच्या कृपेनं त्या राष्ट्रीय महामार्गावर ऐंशी ही वेग मर्यादा निश्चित आहे आता ऐंशी ही वेग मर्यादा असेल तर महामार्गावरच्या एका पॅचवर अचानक वेगमर्यादा कमी केलेली आहे आणि ती पासष्ट केली आहे असं कुठे करणार म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी ऐंशीच्या स्पीडने जात होतो त्यासाठी तुम्हाला मी फोटो दाखवतोय त्यात तुम्हाला स्पष्ट दिसेल की मी ऐंशीच्या स्पीडने जात होतो पण त्या विशिष्ट ठिकाणची वेग मर्यादा अचानक पासष्ट केली आहे का केली माहीत नाही एका टर्नवर आहे म्हणून करावं तर किमान ऐंशीच्या स्पीडवरून गाडीचा वेग कमी करत जायला एखाद्या माणसाला किती वेळ लागेल तीन चार पाच मिनिट तरी लागतील तुम्ही ऐंशी वरून पंच्याहत्तर वर याल सत्तर वर याल साठ वर याल मग पासष्ट वर जाल एक तीन चार मिनिटाचा कालावधी तरी वेग कमी करायला लागत असतो पण नेमकं त्याच क्षणी त्याच जागेवर वाहन उभं केलं जात आणि बरोबर त्या दोन मिनिटाच्या वाहन वेग कमी करण्याच्या ठिकाणीच ते वाहन वेग मर्यादेच्या उल्लंघनामध्ये सापडतं आणि दोन हजार रुपयांचा दंड लावला जातो बर राष्ट्रीय महामार्गावरती पासष्टचा वेग ही कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे नितीन गडकरीजी आपण भाषण करताना सांगता की आता प्रचंड पुने आता ता सामधे होनार। वेग आणणार औरंगाबाद ते पुणे प्रवास हा आता अवघ्या तीन तासामध्ये होणार वेग वाढली की तुमचा तो दैत्य तिथे हजर असणार आणि तो तुमच्यावर दंड लावणार एखाद दुसरा मोठा माणूस अपघातात मेला की लगेच नियमांचं काटेकोर अंमलबजावणी सुरू होते आणि दंड वसुलीला सुरुवात होते हेतू काय आहे सरकारचा दंड वसूल करणे हा हेतू आहे की वेगमर्यादेवर नियंत्रण आणणे हा हेतू आहे बर वेग मर्यादा ज्या ठरवल्यात त्या अचानक कशा बदलत्या ठरवल्यात एक महामार्ग एक वेग ऐंशी नव्वद शंभर या ज्या वेग मर्यादा आपण निश्चित केल्या आहेत त्याच पालन करण्यासाठी लोक काळजी घेत असतात पण अचानक आपण वेगमर्यादा बदलतात म्हणजे मला हे सगळं गुड आणि अनाकलनीय वाटतं स्वतःचे सात हजार रुपये अशाच वेगमर्यादाच्या पालन न केल्यामुळं म्हणजे तुमची मर्यादा आहे ऐंशीची आणि माझी गाडी आहे वर म्हणून दंड एक किलोमीटरच्या डिफरन्सवर दंड आणि या बदलतात कशा एखाद्या शहरात प्रवेश करताना वेगमर्यादा खाली येणे हे समजू शकतो पण वाहत्या रस्त्यावरती एखाद्या वळणावर अचानक आपण वेगमर्यादा कमी करता हे मोठं आश्चर्यकारक आहे यातून दंड वसूल होऊन सरकारचं उत्पन्न नक्कीच वाढत असेल पण सामान्य माणसांच्या खिशाला मात्र चाट लागते गडकरीजी आपण रस्ते चांगले केले म्हणताय त्या चांगल्या रस्त्यावर गाड्या वेगवान फिरतायत सीट बेल्टची दंड लावा हरकत नाही त्यासाठी जे नियम केले तुम्ही त्याबद्दल हरकत नाही पण वेग बाबतीमध्ये अशा बदलत्या वेग मर्यादा ठेवून वसुलीचं नवं तंत्र सरकारकडं पैसे भरतीचं नवं तंत्र सुरू केलं आहे काय हाच प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो म्हणूनच हा विषय आपल्या समोर घेऊन आलोय आपल्याला काही असे अनुभव आले असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा नमस्कार